अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची आर्थिक स्थिती भक्कम आहे, मात्र राजकीय हेतून बँकेची बदनामी केली जाते. याबाबत बँकेनं लेखाजोखा मांडत नोकर भरती बाबत मोठा खुलासा केलाय. अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसंदर्भात काही दिवसांपासून वेगवेगळ्या बातम्या येत आहेत, त्यामुळे बँकेच्या नावलौकिकावर परिणाम होतोय. बँकेची आर्थिक परिस्थिती अत्यंत भक्कम आहे. राज्यात बँकिंग व्यवसाय स्पर्धेत अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक टिकून असून बँकेने ग्राहकांना जलद सेवा उपलब्ध होण्याकरिता स्वतंत्र IFSC कोड घेतलाय. बँकेनं बँकिंग व्यवहाराकरिता ग्राहकांना मोबाईल ॲप उपलब्ध करून दिलंय. देशात अशा सुविधा देणाऱ्या फार थोड्या जिल्हा सहकारी बँकांपैकी अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही एक आहे. याचबरोबर बँकेने एनी बँच बँकिंग, ABB, RTGS, NEFT, IMPS, SMS अलर्ट, ईमेल शेड्युलर, शेतकरी यांच्याकरिता रुपे किसान क्रेडिट कार्ड, ग्राहकांसाठी रुपे डेबिट कार्ड, UPI अशा अनेक संगणकीय सुविधा बँक ग्राहकांना पुरवित आहे, असं जाहीर प्रकटन बँकेच्या वतीनं करण्यात आलंय. तर या सर्व सुविधा उपलब्ध करताना बँकेने दूरदृष्टी ठेवून त्या काळी राज्यात आघाडीवर राहून सन 1985 संगणकीयकरणास सुरुवात केली. सन 2008 नवीन कोर बँकिंग प्रणालीमध्ये सहभाग घेतला. त्यानंतर बँकेने टप्प्याटप्प्यानं या प्रणालीमध्ये सुधारणा करीत शासनाच्या आणि नाबार्डच्या मार्गदर्शनाखाली बँकेनं संगणकीय सुविधा भक्कमपणे ग्राहकांना उपलब्ध करून दिल्या. यात विशेष बाब म्हणजे सन 2008 बँकेने डेटा सेंटरमध्ये सर्व्हर आणि इतर बाबी न बदलता तशाच चालू ठेवल्या होत्या. दरम्यानच्या काळात बँकेने सायबर सिक्युरिटीचे दृष्टीनं नाबार्ड आणि रिझर्व्ह बँकेच्या सूचनेनुसार आधुनिक संगणक, सर्व्हर, फायरवॉल आदी तांत्रिक गोष्टी सुधारणे, आदी तांत्रिक गोष्टी उभारणे ही रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार आणि बँकेच्या मोठ्या आर्थिक व्यवहारामुळे गरजेचं बनलं. त्यानुसार बँकेने संगणकीय यंत्रणेचे अपग्रेडेशन करत यासाठी कायमस्वरूपी खर्च रक्कम 29,70,00,000 रुपये खर्च येणार आहे. तसेच यासाठी यापूर्वी ASP कंपनीस प्रतिमाह प्रतिबँच 13,500 रुपये देत होतो, आता अपग्रेड झालंय. नंतर तो प्रतिमाह प्रतिशाखा 19,000 होणार आहे, म्हणजे त्यात फार मोठी वाढ झाली नाहीये. हे सर्व पाहता संगणकीय यंत्रणेकरिता बँक करीत असलेला खर्च वाजवी असून संबंधित खर्च संगणकीय कालबाह्य यंत्रणेमुळं करणं गरजेचं आहे. हा खर्च राज्यातील इतर बँकांच्या संगणकीय खर्चापेक्षा कमी आहे. बँकेची नफा क्षमता वाढवण्यासाठी बँकेने महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील कमी व्याजदराच्या रक्कम 1,000 कोटींच्या ठेवी काढून जास्त व्याजदर देणाऱ्या बँकांमध्ये मुदत ठेवीमध्ये गुंतवणूक केली. त्यामुळे बँक नफा क्षमता वाढीसाठी जास्त व्याज देणाऱ्या बँकांमध्ये गुंतवणूक करत असते. हा बँकिंग व्यवसायातील दैनंदिन व्यवहारिक भाग आहे. संबंधित ठेवींचा बँकेने इतरत्र कुठेही वापर केला नाहीये. बँकेने सन 2023-24 जिल्ह्यातील 360,868 शेतकरी सभासदांना रक्कम 3,053 कोटींचं पीक कर्जाचं वाटप केलंय. यात जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सर्व बँकांनी दिलेल्या पीक कर्जापैकी एकट्या अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा 65% वाटा आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा विकास हा केंद्रबिंदू मानून जिल्ह्यातील ग्रामीण अर्थकारण सुधारण्याच्या दृष्टीने जिल्हा बँक नेहमीच आघाडीवर असते. जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे आणि ग्रामीण भागाचे विकासाचे केंद्रबिंदू असलेले सहकारी साखर कारखाने आहे. या कारखान्यांचा गळीत हंगाम हा पूर्णतः निसर्गावर अवलंबून आहे, त्यामुळे त्यांना कधी ऊस जास्त उपलब्ध होतो तर कधी अल्प ऊस उपलब्ध होतो. अशा परिस्थितीत कारखान्यांना अनेक अडचणी येतात. म्हणून सहकारी साखर कारखान्यांना कर्ज पुरवठा मोठ्या प्रमाणावर केला जातो. कारखानदारीला उभारणीपासून त्यांच्या आर्थिक बाबी पूर्ततेसाठी बँक नेहमीच 2 पावले पुढे असते. सहकारी साखर कारखान्यांच्या समोरील आर्थिक अडचणींचा विचार करून बँक सहकारी कारखान्यांना कर्ज पुरवठा करीत आहे. यामुळे बँकेच्याही नफा क्षमतेतही वाढ झाली आहे. जिल्हा बँकेने सहकारी साखर कारखान्यांना केलेला कर्ज पुरवठा सुरक्षित असून आज कारखाने बँकेची नियमित कर्ज परतफेड करत आहेत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जिल्हा बँक मोठ्या प्रमाणावर सवलतीच्या दरात पीक कर्ज वाटप करत असून यात बँकेला फारसा लाभ होत नाही. तथापि जिल्हा बँक सहकारी साखर कारखान्यांना करीत असलेल्या कर्ज पुरवठ्यामुळे बँकेची नफा क्षमता टिकून आहे. तसेच बँकेची गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर असून बँक सध्या आर्थिक भक्कम पायावर उभी आहे. जिल्हा बँकेचा कर्ज पुरवठा मोठ्या प्रमाणावर असल्याने
बँकेचा सीडी रेशो जरी वाढला तरी बँकेच्या तरलतेवर कोणताही परिणाम झालेला नाहीये. राज्यातील इतर जिल्हा बँकेचा सीडी रेशो पाहता अहमदनगर जिल्हा बँकेचा सीडी रेशो कमी आहे. मागील वर्षी जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती आणि शासन निर्णयामुळे बँकेची पीक कर्ज वसुली कमी प्रमाणात झाली आहे. बँकेने थकित कर्जापोटी पुरेशी एनपीए तरतूद केलेली असून बँकेचे नेट एनपीए 0% आहे. नोटाबंदीच्या काळातील रक्कम 11,68,00,000 नोटा स्टेट बँक ऑफ इंडिया यांनी स्वीकारल्या नाही. ही बाब न्यायप्रविष्ट आहे. केंद्र सरकारने नोटबंदीच्या बाबत जिल्हा बँकांबाबत सहानुभूतीपूर्वक विचार करणं आवश्यक आहे. बँकेने कोविड 2019 काळात रिझर्व्ह बँकेच्या निर्देशानुसार लाभांश दिलेला नव्हता. तो पुढील काळात लाभांश समीकरण निधीमधून दिला. याचा बँकेच्या नफ्यावर कुठलाच परिणाम झाला नाहीये. तसेच बँक नफ्यावरील आयकर नियमित भरत आहे. बँकेत एकूण मंजूर सेवक संख्या 2,349 आहे. तर सध्या बँकेत फक्त 966 सेवक कार्यरत आहे. तर 1,383 सेवकांची पदे रिक्त असल्याने ग्राहकांना तत्पर सेवा देता येत नाहीये. त्यामुळे बँकेत तातडीने नोकर भरती करणं आवश्यक आहे आणि त्यानुसार सहकार आयुक्त यांच्याकडे बँकेने 700 पदांची नोकर भरती करण्यासाठी परवानगी मागितली होती. त्यांनी दिलेल्या परवानगीनुसार 700 पदांसाठी नोकर भरतीची प्रक्रिया बँकेनं सुरू केली आहे. नाबार्ड आणि सहकार आयुक्त यांच्या निर्देशानुसार बँकेत नोकर भरतीची प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी सहकार आयुक्त यांनी सुचवलेल्या 6 कंपन्यांमधूनच मे वर्कवेल पुणे या कंपनीची बँकेनं निवड केली आहे. या कंपनीमार्फत इतर जिल्हा बँकांमध्येही नोकर भरतीची प्रक्रिया चालू आहे. सहकार आयुक्त यांनी शासनाच्या निर्णयानुसार संबंधित कंपनीची सर्व क्षमता तपासूनच नोकर भरतीच्या तालिकेत समावेश केलाय. संबंधित नोकर भरती प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीनं पूर्ण होणार आहे. याबाबत संबंधित उमेदवारांना त्यांच्या लॉग इनवर माहिती उपलब्ध असणार आहे. त्यामुळे संपूर्ण नोकर भरती प्रक्रिया अतिशय पारदर्शी पद्धतीनं होणार आहे. बँकेतील सर्व निर्णय हे बँकेच्या संचालक मंडळ सभेमध्ये सांगोपांग चर्चा करूनच संचालक मंडळ निर्णय घेत आहे. बँकेने सर्वच निर्णय धोरणानुसार घेतले तर सामान्य शेतकरी आणि संस्थांना कर्ज घेण्यास अडचण येतात. त्यामुळे काही वेळेस संचालक मंडळ धोरणाच्या बाहेर जाऊन निर्णय घेतात आणि त्या कर्जाची परतफेडही होत असते. अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला सहकाराचा मोठा इतिहास असून सहकारी चळवळीत आपला जिल्हा सदैव अग्रेसर आहे. अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही जिल्ह्यातील सहकार संस्थांची मातृसंस्था म्हणून ओळखली जाते. जवळपास 15,00,000 ठेवीदार खातेदारांची रक्कम 10,333 कोटींच्या ठेवी ग्राहकांनी बँकेत ठेवून बँकेवर विश्वास ठेवला. राज्यातील इतर जिल्हा बँकांची परिस्थिती पाहता अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आजही राज्यात आणि देशात अग्रेसर आहे. बँकेची एकूण आर्थिक परिस्थिती पाहता बँक अतिशय भक्कम आणि सुरक्षित आहे. याबाबतची माहिती बातमी प्रसिद्ध करणाऱ्यास माहिती आहे. तथापि केवळ विशिष्ट हेतूने प्रेरित होऊन वर्तमानपत्रात बातम्या दिल्या जात आहेत. वस्तुस्थिती न पाहता बातमी प्रसिद्ध केली जाते आहे. त्यामुळे विनाकारण बँकेची बदनामी केली जाते. बँकेसंबंधी गैरसमज पसरविणाऱ्यांविरुद्ध बँक सल्ला घेऊन न्यायालयात दाद मागणार आहे. संघर्ष योद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याने अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे कर्ज मागणी केली होती तेव्हा संबंधित कारखान्याकडे राज्य सहकारी बँकेच्या कर्जाची थकबाकी होऊन सदर कारखाना एनपीए मध्ये होता. त्यामुळे या कारखान्यावर राज्य बँकेने सरफेसी ऍक्ट 2002 अन्वये कारवाई करत कारखाना जप्त केला होता. एनपीए मध्ये असणाऱ्या साखर कारखान्याला कर्ज पुरवठा करता येत नाही म्हणून अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सदर साखर कारखान्याला कर्ज दिला नाही. त्यामुळे प्रतापराव ढाकणे यांनी राजकीय हेतूने बँकेची बदनामी करण्यासाठी जाहीर वक्तव्य केलंय. सल्ला घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार आहोत. बँकेसंदर्भात वृत्तपत्रात बातम्या प्रसिद्ध होत आहेत. बँकेचे सभासद ठेवीदार हितचिंतक यांनी बँकेची संपूर्ण आर्थिक बाजू पाहून बँकेवर यापुढेही असाच विश्वास कायम ठेवावा आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसंदर्भात विपर्यास करणाऱ्या बातम्यांवर ग्राहक ठेवीदार आणि सभासदांनी विश्वास ठेवू नये असं आवाहन अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक करीत आहे. तसेच बँक कामकाजासंबंधित कोणाला अधिक माहिती हवी असल्यास त्यांनी बँकेशी संपर्क साधावा असं देखील सांगण्यात येत आहे. ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे 24 अहमदनगर. राम एजन्सी सादर करत आहे
सॅमसंग बिग टीव्ही फेस्टिवल ऑफर. ब्रँडेड इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या रूपाने सजेल आपले घर सुंदर. त्वरा करा, ही ऑफर राम एजन्सीच्या तिन्ही शोरूम मध्ये 14 सप्टेंबर पासून मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध. शाखा मार्केट यार्ड, नवी पेठ आणि सावेडी अहमदनगर. सेलिब्रेट न्यू एरा इन AL एंटरटेनमेंट.